नमस्कार, बीटीएस न्यूज के लाखों देखने और सुनने वालों का बीटीएस न्यूज में स्वागत है। आइए देखते हैं आज के समाचार। मुनीर मिर्जा चीफ कॉरेस्पॉन्डेंट फॉर बीटीएस चैनल विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस शानू रे शेखर लवाटे। आज असा टाइम आला आमचे ट्रैफिक पोलीस चा जे येतात ट्रैफिक पोलीस ला दादागिरी। एक पंचर आमचा मुदस्सर तांबुली होता, तिने इकडे मोबाईल लावलाय, वॉकी टॉकी आणि बॉडी कॅमेरा लावला होता, तिची फिट दिसत नाही होती नावाची। तो कोणी पैसे आले ना जाऊन कंप्लेंट केली आमच्या मगर साहेबला, तुमच्या ट्रॅफिकची फिट दिसत नाही, नाव काय? आणि ताबडतोब त्याला साईड ब्रांचला टाकला। नंतर आपले इकडचा सेवन लवला एक भाई होती, त्याला आता 6 महिन्याचा मुलगा आहे, ते काहीतरी त्याला 5 मिनटं झाले आता रेल्वेची नोकरी करणार आहे। पोलीस लाल झेंडी हरी झेंडी दाखवणार कशासाठी? रोड ब्लॉक आहे का नाही? अरे काय चाललं आहे? मधीर ट्रॅफिक पोलीसला म्हटला सायलेन्सर धरा, आता ते झेंडी दाखवणार पोलीस, लाल झेंडी, ट्रॅफिक जाम आहे का नाही? अरे काय चाललं आहे? अरे आमचा पोलीस लय थाकलेला आहे, बॉडी कॅमेरा इकडे, त्याचा दुसरा पैसे दंड मारायचा हातात, आणि इकडे वॉकी टॉकी लावलं आहे परत, आणि त्याची फीट वरती गेली होती, हेच गुन्हा आहे का? अरे पुण्यामध्ये आम्ही फिरलो, अरे कुठे व्हॉलेंटियर आहे? आज आता सगळ्या बाजू फिरून आलो, एक चौकीमध्ये व्हॉलेंटियरने पैसेवाल्याने मीटिंग घेतली आमच्या सी पी साहेबच्या बरोबर, साहेब असं आम्ही मदत करणार आहे। बघा ना कोणचा व्हॉलेंटियर आहे रस्त्यामध्ये? काहीतरी इंग्लिश पेपर आणि दाखला 10-12 आणि काय बोर्ड घेऊन धरलंय आजच्या पेपरला आहे। दिस इज ओनली हॅरेसमेंट टू द पोलीस डिपार्टमेंट अँड ट्रॅफिक डिपार्टमेंट। और डी सी पी साहेब इतके चांगले आहे मगर साहेब, त्यांना इतका हॅमेरिंग होत आहे। अरे आय रिक्वेस्ट सी पी साहेब, तुम्ही मोहीम चालू करा, गाडीच्या पाठीवर नंबर तोडलेले की पैशाला दंड नको व्हायला, सगळे गाड्यांचे मोटरसायकल आहेत त्यांचे नंबर तोडलेले, ते मोहीम चालू करा ना। अरे किती ट्रॅफिक पोलीसला आहे टोटल? हाऊ मेनी देर आर? आय रिक्वायर समवेअर देर आर ओनली 14 बॉडी कॅमेराज इन कॅन्टोनमेंट एरिया अँड टोटल पोलीस स्ट्रेंथ ऑफ ट्रॅफिक इज 32। आणि काय बोलायचं साहेब, शनिवार रविवारी बघा पैसेवाले कसे पोलीसच्या बरोबर, तुम्ही शनिवारी रविवारी बघा एन जी रोडला डायरेक्ट म्हणतात आमचं कॉन्टॅक्ट वरती, आता त्यांचा कॉन्टॅक्ट कुठे आम्हाला माहीत नाही। फक्त पोलीसला कसा फसवायचा आणि पैसेवाल्याला, पैसेवाल्याचा एकच कांड आहे की फक्त गाडीमध्ये बसलाय पोलीस बाहेर चालला त्याला डाउनलोड करायचं, व्हायरल करायचं आमच्या पोलीसनी। मधी फराज खानेला बोले पोलीसने 500 मागितले, अरे 10,000 लायसन्स आहे, बोले मी कलेक्टर होणार आहे आयुष्यात, तू होणार नाही, तू कोणाची शाप घेतोय बाबा? दगडूशेठच्या समोर तू लबाट बनला, नो पार्किंगचं बोर्ड लावले, तुला धरला नो एंट्रीमधून आला। माय इट इज हंबल रिक्वेस्ट टू अवर कमिश्नर पोलीस सर, डोंट बी सो हार्श, अवर डी सी पी इज अ व्हेरी नाईस पर्सन मगर साहेब, टिल टुडे ही वॉज नॉट ऑन द रोड, नाव इज बुकिंग ऑन द रोड, इज अ डिसग्रेस टू द पोलीस डिपार्टमेंट। टुडे ऑल सीनियर ऑफिसर मूविंग ऑन द रोड, यू सी सर, दिस इज ओनली गॉसिप, पीपल आर कॉलिंग ऑन द फोन अँड ऑल। आणि मला अत्या इच्छा जर वाटला, आता पोलीसच्या हातात 2 दंडे असणार, झंडे लाल आणि हिरवा, आणि तुम्हाला माईक पाठवणार रोड क्लिअर आहे। अरे काय रोड, तुमचे रोड मिनिस्टर रोज पुणेमध्ये आहे, ट्रॅफिक ते जाम करतात, सगळे व्ही आय पी आहे, आणि नंतर यू पुट अ ब्लेम इंटायर ऑन द पोलीस डिपार्टमेंट अँड ट्रॅफिक डिपार्टमेंट। माझी एकच रिक्वेस्ट आहे, जे ज्याला तुम्ही साईड ब्रांचला टाकला साहेब, त्यांना परत घ्या। दिस इज एन्करेजिंग मोर पीपल, इट इज डुईंग दर मोर एन्करेजमेंट टू द रिच पीपल। अरे इतका करू नका, इतका जुलूम झाला पोलीसवर, हे येतो पोलीसची मीटिंग करतोय, आम्ही तसेमध्ये नाही आहे पत्रकार आणि चॅनलवाले, आम्ही पोलीसच्या बाजूला धरणार आणि पोलीसची सेवा करणार। कुठे बी इंग्लिश पेपर मी लावायचा, असा झाला तसा झाला, आज बघा ना किती मोठा आलाय गोरेगाव पार्कचा, इतका मोठा आलाय की लोक झोपत नाही, सगळे पब चालू आहे, पबमध्ये कोण जातात? सगळे करोडपटीचे पोर आहेत, सगळे पैशाचे पोर जातात, इतकी जोरात म्युझिक असते, आणि शेवटमध्ये तुम्ही कोणाला टाकणार गोरेगाव पार्कच्या पी आयवर की ते बघत नाही, आणि त्याचं काय नाही करत, करा खटले, लायसन्स कॅन्सल करा, सील करा, सगळे परमिट रूम आहे आणि पब बंद करा। मुनीर मिर्जा चीफ कॉरेस्पॉन्डेंट फॉर बीटीएस चॅनल विथ माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस शानू रे शेखर लवाटे एट कमिश्नर पुलिस ऑफिस पुणे। इसी के साथ ही ये समाचार समाप्त होते हैं।
दुआ और उम्मीद यही कि आप जहां कहीं भी हों खैर आफियत से हों, आपकी हर सू खुशगवार हो और हर खुशगवार सू का अंजाम बखैर हो। इन्हीं दुआओं के साथ मुझे और मेरी टीम को दीजिए इजाज़त। देखते रहिए BTS न्यूज़। सब्सक्राइब और लाइक करना ना भूलें। तब तक के लिए जय हिंद।